शनायशा एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. घर देणार म्हणून मत घेतील आणि पुन्हा गाजर दाखवतील, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला. जलयुक्त शिवारातून शेतकऱ्यांची सरकारने केली फसवणूक, खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवंतांनी दिली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट. आणि पुणे शहर आणि जिल्ह्यातील वकील संघटनांनी वकिलावर झालेल्या हल्ल्याचा केला निषेध. आता बातम्या सविस्तराने. पुण्यातील राजगुरुनगर येथे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. घर देणार म्हणून मत घेतील आणि पुन्हा गाजर दाखवतील असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. पंतप्रधान म्हणतात 2030 पर्यंत सर्वांना घरं मिळणार, अशा थापा मारायच्या म्हणजे तुम्हाला त्यांना मतं द्यावी लागणार असे मत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ते पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले, दुष्काळ म्हणत असताना आश्वासनांचा पाऊस आणि घोषणांचा पाऊस सुरू आहे, तेव्हा आता तुम्ही या गाजराच्या शेतीला मतांचा पाऊस टाकू नका असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय. मला राष्ट्रवादीची काळजी वाटते, कारण आता दुष्काळ पडलाय, धरण कोरडी पडली आहेत, तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धरणाच्या आजूबाजूला फिरू नये असं म्हणत अजित पवारांच्या वक्तव्यावर पुन्हा एकदा ठाकरे यांनी खिल्ली उडवली आहे. 2030 पर्यंत सगळ्यांना घर मिळणार, म्हणजे 2030 म्हणजे ते आता मी काही सांगतो तुम्हाला, पण अशा काहीतरी थापा मारायच्या की त्याच्यासाठी तुम्हाला त्यांना मतदान करावंच लागणार. मग आत्ताचा जो शेतकरी आहे त्याच्यात आणि महात्मा फुलेंच्या काळातल्या शेतकऱ्यामध्ये काय फरक पडलाय? वाटतो काय पडलाय फरक? योजना योजना म्हणजे दुष्काळ सगळीकडे ठीक आहे, खेड तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर करा, करून टाकू दुष्काळग्रस्त जाहीर, दुष्काळ आहे ना. पण मी म्हणेन दुष्काळ कुठे? पाऊसच पडतोय. मी विचारेन दुष्काळ कुठे? तुम्ही म्हणाल पाऊस कुठे? पाऊस आहे ना. योजनांचा पाऊस नाही, थापांचा पाऊस नाही, आश्वासनांचा पाऊस नाही. बस 2022 तक ये मिलेगा, 25 तक वो मिलेगा, 30 तक ऐसा मिलेगा, 40 तक वैसा मिलेगा. आता त्या गाजराच्या शेतीला तुम्ही मतांचं पाणी नका टाकू. नाही तर गाजराची शेती आणि मतांचं पाणी तुमचं, गाजरं तरारून उठलेत आणि तुम्ही. बरं, एका प्रश्नाचं मला उत्तर द्या, कारण दरवेळेला माझा उल्लेख होतो शेतकऱ्यांची कैवारी आणि अमुक आणि तमुक, कारण माझ्यावरती हेच शिवाजीराव तुम्ही उल्लेख केला होता ना. पण आता मला जरा धास्ती वाटते राष्ट्रवादीवाल्यांची. का धास्ती वाटते? कारण दुष्काळ आहे, धरणं सुकली, अरे मला बोलू द्या ना नीट, तुम्ही असे काय करते? मी काय बोललो? धरणं सुकली याच्यात हसणार का काय? नाही, मला पूर्ण बोलू द्या. त्यांना धरणाच्या आजूबाजूला जाऊ देऊ नका, त्याला म्हणा पहिलं तुम्ही घरात बसा, येऊ नका बाबा, माफ करा काय, घरी बसून आमच्या होती बोंबलाचे ते बोंबला, पण धरणाच्या आजूबाजूला येऊ नका, काय बोलाल ते मान्य. आणि त्यांना म्हणा बाकी आमच्या शिवाजीरावावरती आणि आमच्यावरती टीका करण्याच्या आधी तुझ्या काकाला विचार, राफेलला नक्की पाठिंबा आहे का विरोध आहे. राज्यात उन्हाळा सुरू होण्यापूर्वी शेतकरी वर्गाला पाणी समस्येला सामोरं जावं लागतंय. भाजप सरकारने योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे. राज्यभर जलयुक्त शिवारामधून चांगल्या प्रकारे कामे झाल्याचं हे सरकार सांगतंय, तरी देखील पाण्याची पातळी कमी कशी झाली असा सवाल करत या सरकारने जलयुक्त शिवारातून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. कदाचित त्यांनी फार अभ्यास न करता गाईंनी पब्लिसिटी स्टंट नाही प्रमाणे गाईत असतात, त्यांना जाहिरात करण्याच्या मागे जास्त असतात, त्याच्यामुळे इम्प्लिमेंटेशन रिॲक्शन त्याच्या त्याची किंमत सर्वसामान्य आपण आणि जस्ट एक जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन जलयुक्तमध्ये यांनी पैसे किती केले आणि श्रमदान आणि याच्यातून किती झालं याचा पण इश्यू. म्हणजे यांनी स्वतःची फ्लॅगशिप प्रोग्राम केला, पब्लिसिटी सगळी यांनी केली, पण नंतर टेक्निकली पण चूक, पैशाची पण कमतरता करून ते मेळा हॅश म्हणजे मेस केलाय सगळ्याचं. आणि एक तज्ञ म्हणतात, म्हणजे काल मी अतुल देवगरांचं स्टेटमेंट आहे, पण किती वेळ चालू माझी बेटी मी खोटं बोलत नाही आणि दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट घेत नाही आणि त्यांच्यासारखे खोटे नाटे आरोप करत नाही, त्यामुळे टेक्निकल लोक बोलतात तज्ञांचे जसे रिपोर्ट येतील अभ्यास करून पाहू शकतात. पण ह्या सर्वसामान्य गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची फसवणूक सरकारने आणखी एका कार्यक्रमातून केली. तर मी
सर्वसामान्य माणसाची पैशाची उधळ पडते. जाहिराती पण तेच करतात, रोज फुलपे जाहिराती येतात. कुणाच्या पैशावर येतात? पक्षाच्या नाही. फुलपे जाहिराती टॅक्सपेअरचा पैसा आहे सगळा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती आणि अभिषेकासाठी आले होते. त्यावेळी अभिषेकाची पूजा सांगणारे भटजी आणि गोष्टींचे संकल्प सांगत होते आणि भागवत त्यांच्या मागोमाग मम्म म्हणत त्या संकल्पांचा पुनरुच्चार करत होते. यावेळी एक संकल्प अयोध्येतील राम मंदिराचाही सोडण्यात आला. पुणे बार असोसिएशनचे सभासद ॲडव्होकेट देवानंद ढोकणे यांच्यावर सोमवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर आणि जिल्ह्यातील वकील संघटनांनी आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकलाय. तसेच झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. ॲडव्होकेट देवानंद रत्नाकर ढोकणे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी त्यांचा भाऊ भरत ढोकणे यांनी येरोडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ॲडव्होकेट ढोकणे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व वकिलांनी आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकलाय. शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 येथे जमून त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवलाय. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण ईश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय झाला असून दिवाळीनंतर शहरात दिवसातून एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिली आहे. पाणी कपातीच्या या निर्णयाची अंमलबजावणी दिवाळीनंतर होणार आहे. पाणी पुरवठ्याचं सुधारित वेळापत्रक महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी दिवाळीनंतर होईल. मात्र या पाणी कपातीला पुणेकरांनी विरोध दर्शवलाय. पाहुयात पुणेकरांचं काय मत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठा लक्षात घेता आता दिवाळीनंतर पुणेकरांना एक वेळ पाणी पुरवठा होणार आहे. पण या पाणी कपातीबाबतीत पुणेकरांना काय वाटतं आज आपण पुणेकरांकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल आता दिवाळीनंतर एकाच वेळेस पाणी येणार आहे. मी एकच सांगू शकेल की यामध्ये राज्य शासन आणि पुणे महानगरपालिका या दोघांचा समन्वय आणि नियोजनाचा अभावामुळेच हे पुणेकरांवर पाणी संकट आलेलं आहे. वास्तविक पाहता चारही धरणांमध्ये 100% पाणी आहे. या हिशोबाने खालच्या धरणांना पाणी सोडण्यात आलं होतं. पण आज ज्या पद्धतीने ते सांगतात की आता पाणी कपात दिवाळीनंतर करणार आहे, याचा अर्थ असंच होतो की न पाटबंधारे खात्याचं नियोजन आहे ना महानगरपालिकेचं नियोजन आहे. मध्ये कालवफुटी झाली, त्यानंतर त्यांनी काही नियोजन केलं नाही. पाणी कपातीपेक्षा पाणी गळतीकडं हे शासन लक्ष देत नाही आहे, त्यामुळं पुणेकरांवर पाणी संकट येते. आणि पुणेकर काय पाणी वाया घालवत नाहीत, पुणेकर काटकसर करतात पाण्याची. परंतु ज्या पद्धतीने यांनी पाण्याचा अपव्यय महानगरपालिकेकडनं आणि पाटबंधारे खात्याकडनं होतोय, त्याचा पहिल्यांदा त्यांनी बंदोबस्त करावा आणि त्यानंतर पुणेकरांच्या पाण्याच्या नादाला त्यांनी लागावं आणि पुणेकरांना पाण्याचा कमी वापराचा सल्ला द्यावा. बरं, पण चारही धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असं महापालिका प्रशासनाकडनं सांगण्यात आलंय. नाही, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की गेल्या अनेक वर्षापासून पुणे महानगरपालिका पाण्याचं नियोजन करण्यामध्ये कमी पडत आहे. याचं कारण एकच आहे की पाण्याचं जे ऑडिट व्हायला पाहिजे, जे खडकवासला धरणामधनं पाणी पुढे जातं बारामती इंदापूरपर्यंत, त्या पाण्याचं ऑडिट होत नाही आहे. या ठिकाणी पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर केला जातो. ज्या ज्या ठिकाणी टँकर पॉईंट आहेत त्या ठिकाणी GPRS बसवण्याचं यंत्रणा बसवण्याचं काम केलं होतं, ते पूर्ण झालं नाही आहे. त्याच्यामध्ये खूप मोठी गडबड आहे. कित्येक ठिकाणी महानगरपालिका जे पाणी खडकवासला धरणातनं उचलतं ते पाण्याचा गैरवापर केला जातो. कित्येक ठिकाणी पाण्याची गळती आहे. मी कित्येक वेळा आपल्या प्रसिद्धी माध्यमांशी बोललो या विषयावर की ज्या ठिकाणावरनं म्हणजे खडक वासल्यामधनं पाणी कॅनॉलमार्फत पुढे जातं, अनेक ठिकाणी पाण्याची गळती होती आहे. पाणी कित्येक हजारो गॅलन पाणी वाया जाते. मी तुम्हाला छोटं उदाहरण देतो की तुम्ही जर समजा सिंहगड रोडवरचं टँकर पॉईंट आहे, वॉटर वर्क्सच्या समोरच्या बाजूला भंडारे हॉटेल आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नये की तर कॅनॉलमधून इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाया चाललंय की कित्येकदा प्रशासनाच्या कानावर घातले, दृष्टीस आणून दिले, ते तिथं काही उपाय करत नाही. प्रशासनाने दुर्लक्ष केलंय असं म्हणायचं. मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं दुर्लक्ष नाही तर ह्याच्यामध्ये खूप मोठा गैरवापर, गैर पैसे कमवण्याचं ते साधन झालेलं आहे. आणि याचं कारण एकच की ऑडिट होत नाही पाण्याचं. तुमचा या पाणी कपातीला आता विरोध आहे? माझा पाणी कपातीला विरोधच आहे. याचं कारण सांगतो की तुम्ही जर समजा 2-2 वर्षाचं पाण्याचं नियोजन करत नसाल तर प्रशासन म्हणून तुमचं कामच नाही आहे. तुम्ही कामच करत नाही पुणेकरांसाठी. फक्त टॅक्स पाणीपट्टी घ्यायची, बिल्डरला मोठे मोठे पाण्याचे कनेक्शन द्यायचे, तिथं पाणीपट्टी वसूल करायची नाही, अशा अनेक प्रकारामध्ये यांचं लक्ष असतं. पैसे कुठे मिळतील ह्याच्याकडे फक्त प्रशासनाचं लक्ष आहे. आणखीन काही पुणेकर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या पाणी कपातीबाबतीत त्यांना काय वाटतं. आता पाणी कपात जी होणार आहे 1350 ml जो पाणी आपल्या पुणेकरांना मिळत होतं तर ते 1150 येणार आहे. काय सांगाल? जो 20 वर्षापूर्वी महानगरपालिकेने आणि जलसंपदा विभागाने करार केला आहे त्याचपूर्वीच्याच कराराच्या ह्यांनी अजून देखील या ठिकाणी पाणी देण्याचा निर्णय परत महानगरपालिकेने घेतला हा अतिशय दुर्दैवी आहे. खरं तर गेल्या 6-6 वर्षात किंवा 5-5 वर्षात तो करार पुन्हा रिन्यू केला गेला पाहिजे होता. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही नागरिकांना दिवाळीनंतर जर भेट देत असाल तर ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. आणि शासनाने निवडणुकीपूर्वी जे काही आश्वासनं दिली होती ते सगळे ह्यामधनं खोटे ठरत आहेत. तुम्हाला काय वाटतं काका? पुणेकर पाण्याची अपव्यय करतात, 2-2 आंघोळ करतात, पाणी संपवतात असं काही वेळा म्हटलं गेलं होतं. पण पुणेकर कुठेही नव्या पैशा इतकं पाण्याचा अपव्यय करत नाहीत. अपव्यय होतोय तो प्रशासनाकडनं किंवा पुणेकरांना पाणी द्यायचं नाही म्हणून फारच कमी पाणी राहिले हे आरडाओरडा सुरू केलेली दिसतीये. दिवाळीनंतर पाणी कपात झाली तर पुणेकर चिडूनच उठणार ना की आमच्या हक्काचं पाणी येते. एकूणच आपण पाहिलं की पुणेकरांचा या पाणी कपातीला विरोध आहे. दिवाळीनंतर जी एक पाणी कपात होणार आहे तर या पाणी कपातीला सर्वच पुणेकरांकडनं विरोध दर्शवला जातोय. त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट मात्र येणार आहे.
कॅमेरामन रोहित वानखटेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. पुणे शहरातील टिळक रस्त्यावरील पुरम चौकात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंत पाटील यांचा पुतळा आज थोडक्यात बचावलाय. पुतळ्याच्या चौथाऱ्यालाच क्रेनने धडक दिली आहे. याबाबत नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता अधिकाऱ्यांनी अतिशय आर्वाच्य भाषेत उत्तर दिलंय. पुणे शहरातील टिळक रस्त्यावर पुरम चौकामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा तिथं पुतळा आहे. त्या पुतळ्याला सकाळी पुढील जो चौथाऱ्याचा छोटा भाग आहे त्याला सकाळी एका मोठ्या कंटेनरनी धडक दिली. ती धडक दिल्यावर तिथं असणारा जो भाग आहे चौथाऱ्याचा तो तुटलेला आहे. थोडक्यात तो पुतळा बचावला, म्हणजे काही घटना घडण्यापेक्षा तो पुतळा थोडक्यात व आजूबाजूचा चौथाऱ्याचा जो परिसर आहे तो तिथला तुटला. म्हणजे या संदर्भात ते फोटो सोशल मीडिया अथवा प्रेसकडे पण पोचलेले आहेत. या संदर्भात आम्ही पुणे महानगरपालिकेचे अधिकारी भवन रचनाचे लंगे साहेब यांना फोन केला 12 वाजता. तर त्यांनी सांगितलं की मी तुमच्या संघ नंतर बोलतो. त्यानंतर आम्ही त्यांना 2:30 ते 3:45 सुमारास फोन केला, 2:30 ते 1:30 तासाने. त्यानंतर त्यांनी इतकं आर्वाच्य घाण भाषेत सांगितलं की आम्हाला पुतळ्याच्या संदर्भात एकच काम आहे का, बाकीची कामं नाहीत का. जर पुणे महानगरपालिकेचे अधिकारी जर असे बोलत असतील पुतळ्यांच्या बाबतीत, तर या संदर्भात माझी आयुक्तांना एक नम्र विनंती आहे की ह्या अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार हे आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर बोलावं. कारण का आयुक्तांनी परवा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अधिकाऱ्यांची बाजू घेतली की अधिकारीच काम करतात, अधिकारी काम करत नाही ही अशी भाषा वापरतात की आम्हाला एकच काम आहे का पुतळ्यांच्या बाबतीतली, बाकीची कामं नाहीत का. जर स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याच्या बाबतीतली जी डागडुगी नाही झाली तर या विभागाचे भवन रचनेचे अधिकारी लंगे साहेब आहेत यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. ही आमची शहर काँग्रेसच्या वतीने मागणी राहील. प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कवयित्री रमणी प्रेझेंट कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी नवोदित कवींनी नव्या नव्या विषयांवर आपल्या कविता सादर केल्या. या कवी संमेलनात कवितेच्या बोलक्या चालीतून समाजातील सद्य परिस्थितीला प्रश्न विचारले गेले. समाजात होत असलेले जातीय भेदभाव, स्त्रियांवर होणारे लैंगिक शोषण, ग्रामीण भागातील दुष्काळ परिस्थिती, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती, सध्याचे सरकार, अशा अनेक विषयांवर भाष्य करणाऱ्या कविता यावेळी कवी संमेलनात कवयित्रींनी सादर केल्या. पेट्रोल दर वाढीन, डिझेल दर वाढीन, बघा माझा पक्का धूर काढीला. हात कसा लावू आता गाडीला. प्रेयसीला म्हटलं कस फिरवू ग, महागाई कशीही वाढो कुठलीही वाढो पहिला फटका बसतो तो प्रेम करायला. प्रेयसीला म्हटलं कस फिरवू ग, पेट्रोल परवडेना काय करू ग. प्रेयसीला म्हटलं कस फिरवू ग, पेट्रोल परवडेना काय करू ग, करू ग काय करू ग. तिनं काय केलं, पेट्रोल पंप वाला पठून पेट्रोल पंप वाला पठून मला मेमो धाडीला. हात कसा लावू हात गाडीला. आता या पेट्रोल साठी काय केलं, कर्ज मागायला गेलो बँकेत तस मॅनेजरच्या आल अंगात. कर्ज मागायला गेलो बँकेत तस मॅनेजरच्या आल अंगात. अंगात अहो अंगात, म्हटला मीच लावून आलो. महाराष्ट्रभरी हे विडंबन मी सादर करतो, परंतु इथ फक्त पुण्यामधूनच चांगला प्रतिसाद मिळतो. म्हटला मीच लावून आलो काडी माझ्या ऑडीला. गाडीला
तरुणाईंनी सादर केलेल्या कवितांना प्रेक्षकांनी देखील भरभरून दाद दिली. महागाईमुळे नागरिकांचं कंबरड मोडलं असताना आता घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दरमहा 100 ते 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ही वाढ अन्यायकारक असून पुणेकरांच्या माती हा भुर्दंड मारू नये. प्रशासनाने ठेवलेला हा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावावा अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. साधारणपणे 1200 रुपयापासून 6000 रुपये वर्षाला एवढा ॲडिशनल कर कचरा कर म्हणून वसूल केला जाणार आहे. मुळातच प्रॉपर्टी टॅक्समध्ये हा कर समाविष्टच असतो, तरी अजून आणखी नव्याने कर घेतला जाणार आहे. आज पुणे महापालिकेची परिस्थिती अशी आहे, जवळपास 1500 कोटी रुपयांची पाणीपट्टी, त्याच्यानंतर मिळकत कर आणि महापालिकेच्या जागांच्या भाड्यांची थकबाकी, या सगळ्याची थकबाकी मिळून 1500 कोटी रुपयांची थकबाकी आहे. म्हणजे जे देत नाहीत त्यांना काहीच होत नाही. ती वसुली करायला महापालिका पूर्णपणे कमी पडतीय आणि मग 200 कोटी रुपयाकरता नवीन कर लावायला निघाली आहे. म्हणजे जे देत आहेत त्यांच्याच उरावर नवीन कर लावायचा आणि जे देतच नाहीत असे 1500 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात मात्र अपयशी ठरायचं, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून आमची स्थायी समितीला अशी विनंती आहे की त्यांनी यांना टार्गेटच द्यावं की थकबाकी वसुलीतनंच पैसे वसूल करायचे, नव्याने कर लावायचा नाही जोपर्यंत थकबाकी वसुली होत नाही. अपंग व्यक्ती, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यात परस्पर संवाद आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. प्रोत्साहन प्रदर्शनात अनेक संस्था संघटनातील दिव्यांग व्यक्तींनी सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनात दिव्यांग व्यक्तींनी दिवाळीसाठी तयार केलेल्या आकर्षक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. आकर्षक पंथ्या, बास्केट, फराळाचे पदार्थ, आकाश दिवे, हस्तकलेच्या विविध वस्तू असे अनेक आकर्षक वस्तू या प्रदर्शनात पाहायला मिळतात. या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहन दिले जाते. विविध शहरातील दिव्यांग संस्था संघटनांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला असल्याचं येथील संयोजकांनी सांगितलं आहे. प्रोत्साहन या आमच्या प्रदर्शनाचं हे 16वं वर्ष आहे. गेली अनेक वर्ष आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व असलेल्या लोकांनी केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवतो आणि ह्याला लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या कलावस्तू आहेत, ज्याच्यामध्ये कागदाच्या भेटवस्तूंच्या पाकिटांपासून खाद्यपदार्थ आहेत, मण्यांच्या, लोकरीच्या वस्तू, वायरच्या बास्केट्स, कागदाच्या पिशव्या, कापडाच्या पिशव्या, पणत्या, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, अशा खूप विविध वस्तू आहेत. भरतकामाचे नमुने असलेल्या वस्तू आहेत. काही लोकांनी चित्र काढलेले पेंटिंग्स वगैरे पण आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे तयार केलेले आहेत. आत्ताच एकीकडे एका मुलाचं, अंध मुलाचं प्रात्यक्षिक पण चालू आहे जो दिवे बनवतो. साधारणपणे 50 स्टॉल आहेत, त्यापैकी काही जणांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. प्रदर्शन आज 23 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबर उद्या दररोज सकाळी 10 ते 8 अशा वेळामध्ये आहे. निसर्गाने पदरी वैगुण्य दिलं म्हणून काय झालं असं म्हणत अंधत्वावर मात करून आयुष्यात आलेल्या या अंधाराला दूर सारून अंध सागर पाटील यांनी आपलं जीवन प्रकाशमय केलंय. दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी पाटील हा गेली 10 वर्ष विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य स्वतः निर्माण करतोय. त्याच्या या कार्याला पाहून अनेक अंध व्यक्तींना जीवनाची नवी दृष्टी मिळाली आहे. सध्या आपण प्रोत्साहन या कलावस्तूंच्या प्रदर्शनात आहोत आणि या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे ते म्हणजे दिव्यांग व्यक्तींनी ज्या काही वस्तू बनवल्या आहेत त्या या वस्तू या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि या प्रदर्शनात आज आपण सागर पाटील यांच्याशी बातचीत करणार आहोत. अंध असूनही त्यांनी इलेक्ट्रॉनिक अशा अनेक वस्तू बनवलेल्या आहेत. नेमक्या त्या वस्तू बनवण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली आणि या वस्तू त्यांनी कशा बनवल्या या संदर्भात एकंदरीत त्यांचा जो प्रवास आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सागर सर, आमच्या दिनमान चॅनलकडे प्रथमतः मी स्वागत करते. आपण अंध असूनही इलेक्ट्रॉनिक्सच्या इतक्या सुंदर वस्तू आम्ही पाहतोय बनवलेल्या आहेत, काय सांगाल त्याबद्दल? लहानपणापासून मला इलेक्ट्रॉनिक्सची आवड होती आणि कुठेतरी वेगळ्या पद्धतीने, कुठेही नोकरी न करता काहीतरी स्वतःचा व्यवसाय करावा असा एक उद्देश होता. आणि त्यातून इलेक्ट्रॉनिक्सला मला घरातून थोडासा सपोर्ट वगैरे मिळत होता. कोणीही विरोध नाही केला, म्हणजे ब्लाइंड आहात म्हणून लाईटला हात लावू नको, शॉक लागेल वगैरे अशा प्रकारच्या कुठल्याही अडचणी माझ्यासमोर न ठेवता माझे घरचे आहेत ते प्रत्यक्ष माझ्यासमोर उभे राहिले की बाबा आम्ही असताना कर. आणि ज्या बेसिकली अडचणी येत होत्या त्या अडचणींवरती मात करण्यासाठी मी माझी स्वतःची काही उपकरण बनवलेली. आणि ती उपकरणं बनवत बनवत जेव्हा गेलो तेव्हा एक अनुभव आला की नाही, आपण काही ह्या उपकरणांव्यतिरिक्त वस्तूही बनवू शकतो. मी राहणारा मूळचा अलिबाग, रेवस नवखार माझं गाव, आणि तिथे पहिल्यापासून लोडशेडिंग ही बेसिक अडचण होती. आणि इलेक्ट्रॉनिक गोष्ट म्हणजे आपले चार्जेबल टॉर्चेस वगैरे किंवा एमर्जन्सी लाईट्स असतात ह्याचा सातत्याने वाढणारा खर्च, त्या नेहमी रिपेरिंग करायला लागतात. मग तीच माझी सुरुवात झाली की तिथून मी त्या रिपेरिंग करायला सुरुवात केली. लोकांच्या चार्जेबल टॉर्चेस वगैरे किंवा एमर्जन्सी लाईट्स माझ्या घरी रिपेरिंगला यायच्या
आणि त्या रिपेरिंग करताना हळूहळू हळू मार्केटची ओळख झाली, आणि मार्केटची ओळख झाल्यानंतर मग कळलं की ह्या सगळ्या खर्चिक गोष्टी आहेत, फार काळ टिकणाऱ्या नसतात. म्हणून मी सौरऊर्जेवरती जरा जास्त भर घातला आणि आनंद होतो सांगताना की गेली 5 वर्ष माझं अलिबागचं जे घर आहे हे संपूर्णतः सौरऊर्जेवर चालतं आहे. सौरऊर्जेचा जो प्रकल्प तुम्ही सांगताय तो कसा साकारला? ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की बेसिकली सौरऊर्जेवर एखादं घर करायचं असेल तर तो साधारणतः 5 ते 7 लाखाच्या घरामध्ये खर्च जातो, आणि हा बेस खर्च कमी करण्याच्या हेतूने मी बऱ्याच गोष्टींचा शोध घेत होतो की एवढा खर्च नेमका का होतो. तर आपण इन्व्हर्टर हा प्रकार जो असतो त्याचंच मशीन वापरून कमी ऊर्जेचा जास्त ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं, आणि पुन्हा मग आपण ते आपल्या इन्स्ट्रुमेंटला वापरलं जातं. किंबहुना फ्रीजमध्ये पण अशा काही बदल केलेले आहेत, मिक्सरमध्ये असे काही बदल केलेले आहेत. एकंदरीत सौर ऊर्जेच्या माध्यमातून तुम्ही बदल केलेला आहे. त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हटलं तुम्ही मी बनवतोय, त्यापैकी काय उपकरणं तुम्ही बनवलेले आहेत त्याबद्दल माहिती सांगा. ह्याच्यामध्ये आम्ही बेसिकली दाखवेन की मी 2-in-1 टॉर्चेस वगैरे काही बनवलेले आहेत. की ह्या 2-in-1 टॉर्चेसचं असं हे आहे की हा साधारणतः 250 मीटर लांब प्रकाश जातो आणि ह्या तुमच्या मोबाईल चार्जरने चार्ज करता येतात. ह्या बेसिकली म्हणजे मार्केटमध्ये जे बॅकलॉट आहेत एखाद्या गोष्टीचे जे ज्या कमतरता आहेत त्या कमतरता लक्षात घेऊन मी यंत्रसामुग्री बनवण्याची सुरुवात केलेली आहे. आता हे जे बनवताना येत आहेत म्हणजे दृष्टहीन आहात, तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं पाहता वस्तू बनवताना, त्यासाठी वेगळी उपकरणं तुम्ही केलीत का? हो, ह्यासाठी मी काही उपकरणं केलेली आहेत की जसं की चार्जेबल गोष्टी आहेत म्हटल्यावर त्याला प्लस मायनस म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह करंट आला आणि तो किती वोल्ट आहे हे ओळखणं आलं, तर त्यासाठी मी काही एक यंत्र बनवलेलं आहे की ज्या यंत्राच्या सहाय्याने मला कळू शकतं की एखाद्या बॅटरीचं प्लस काय आहे मायनस काय आहे. हे साधारणतः एक यंत्र आहे की ह्या यंत्रामुळे मला कंटिन्युटी म्हणजे एखादी वायर ब्रेक झाली किंवा नाही हे प्रॅक्टिकली बोर्डमध्ये घालून करंट चेक करून गरज नाही. तर त्याऐवजी मी त्या वायरचं एक टोक ह्या वायरला आणि एक ह्या वायरला असं जेव्हा लावेन तेव्हा एक बीप असा आवाज येईल आणि मला कळेल की ती वायर कंटिन्युटी त्याची कंटिन्युटी चेक होईल आणि मला कळेल की ती वायर व्यवस्थित आहे. सध्या आपण या क्षेत्रामध्ये किती वर्ष झालं कार्यरत आहात? मला बेसिकली लहानपणापासून आवड होती, पण मी सगळ्या या वस्तू बनवून मार्केट याच्यामध्ये काम करायला जवळजवळ 11 वर्ष मी काम करतोय या क्षेत्रामध्ये, आणि स्वतःची कंपनी रजिस्टर करून व्यवस्थितरित्या स्वतःचे मार्केटमध्ये काही प्रोडक्ट वगैरे मी LED बल्ब सारख्या टॉर्चेस असतील, बल्ब असतील किंवा संगणकाला लागणाऱ्या काही गोष्टी असतील, सोलार चार्जर्स असतील, ह्या प्रकारचे काही इन्स्ट्रुमेंट गेली 5 वर्ष मी स्वतःचा व्यवसाय रजिस्टर करून मी करतोय. कसा आहे प्रतिसाद प्रदर्शनाला? प्रतिसाद खूप छान आहे आणि असाच तो मिळत राहावा अशी अपेक्षाही आहे. आता बघू, आता सुरुवात झालेली आहे, सुरुवात तर छान झाली आहे, आता पुढे अजून 2 दिवस आहे, आज आणि उद्या आहे, तर पुढे कसा काय आणखी किती मिळत आहे ते बघूच या. नक्कीच अंधत्वावर मात करून इलेक्ट्रॉनिक वस्तू एक से बढकर एक इथं आपल्याला दिसतात. टॉर्च असू दे, LED बल्ब असू दे, त्यानंतर सौर ऊर्जेवर चालणाऱ्या काही लाईट्स त्यांनी तयार केलेल्या आहेत. आपल्या अंधत्व आणि व्यंगावर मात करून इतक्या छानपणे प्रगती केलेली पाटील यांनी आपल्याला सांगितलेली आहे. कॅमेरामॅन भारत प्रधानसह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे. पिंपरी चिंचवड महापालिका सभेत कृत्रिम पाणी टंचाईवरनं तब्बल 6 तास निफळ चर्चा झाली आहे. सर्वपक्षी नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल चढवलाय, परंतु नेमकं पाणी मुरतंय कुठं याचा उलगडा यावेळी आयुक्तांकडनं झाला नव्हता. अखेर आयुक्तांनी या अपुऱ्या पाणी पुरवठ्याचं खापर अनधिकृत नळजोड धारकांवर फोडलं असून अशांवर फौजदारी गुन्हे दाखल करू अशी माहिती दिली आहे. शहरात दररोज होत असलेल्या पाणीपुरवठ्यापैकी तब्बल 38% पाण्याची गळती आणि चोरी होत असल्याचा धक्कादायक खुलासा आयुक्तांनी केला आहे. 31 ऑक्टोबरपासून अनधिकृत नळ कनेक्शन धारकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असून या विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्याचे सांगत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एक प्रकारे अघोषित पाणीबाणीच जाहीर केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात होत असलेल्या विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून महासभेत नगरसेवकांनी अनेक तक्रारी केल्या. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी परतीचा पाऊस झालेला नाही, त्यामुळे एक प्रकारे पाणीबाणी समस्या उद्भवू शकणार असल्याने ही कारवाई केली जात असल्याचं हर्डीकर यांनी स्पष्ट केले. जे चुकीच्या पद्धतीनं टॅपिंग घेतलं जातं त्याच्यातनं होणार असलेली मोठी गळती आणि त्यासोबत होत असलेला इतर अशुद्ध पाण्याचा प्रादुर्भाव ही दोन महत्त्वाची नुकसान हे अनधिकृत कनेक्शनच्या मागचा कारण आहे. अनधिकृत कनेक्शनच्या बाबतीमध्ये आपण सर्वे करत आहोत, अनेक भागाचा सर्वे आपण पूर्ण केलेला आहे. आपल्याला जनरल बॉडीनं अनधिकृत कनेक्शन रेग्युलराइज करण्याच्या संदर्भातलं धोरण देखील मंजूर केलेलं आहे. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं आहे की जनरल बॉडीनं घेतलेल्या ठरावानुसार अनधिकृत कनेक्शन्स ज्यांच्याकडे आहेत त्यांना नियमितीकरण करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात येत आहे. ज्या ज्या नागरिकांनी अनधिकृत कनेक्शन
घेतलेला असेल त्या त्या नागरिकांना 31 ऑक्टोबरपर्यंत आपल्याकडे अनधिकृत कनेक्शन असल्याचं स्वयंघोषित करायचं आहे आणि ते नियमितीकरणासाठी अर्ज करायचा आहे. नियमितीकरणाची प्रक्रिया ही CFC माध्यमातूनच होईल, त्यामुळे ज्या पद्धतीनं नवीन कनेक्शनचा अर्ज केला जातो त्याच पद्धतीनं CFC माध्यमातून हे फॉर्म उपलब्ध राहतील आणि त्यांच्या माध्यमातून हे कनेक्शनसाठी अर्ज करायचे आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. घर देणार म्हणून मत घेतील आणि पुन्हा गाजर दाखवतील, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला. जलयुक्त शिवारातून शेतकऱ्यांची सरकारने केली फसवणूक, खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवंतांनी दिली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट. आणि पुणे शहर आणि जिल्ह्यातील वकील संघटनांनी वकिलावर झालेल्या हल्ल्याचा केला निषेध. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.